नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झोमस्क्रंग युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता सातवी चा जो बारावा धडा आहे, सलाम नमस्ते, थोडक्यात समजून घेणार आहोत। मी तुम्हाला अगदी थोडक्यात स्टोरी सांगणार आहे या धड्याची, की नेमकं काय म्हणतोय या धडा। तर सलाम नमस्ते आपण टायटल बघतोय। जनरली कोणाला आपण भेटलो सगळ्यात पहिलं, तर आपण त्याला काय म्हणतो, नमस्ते। किंवा शाळेमध्ये वर्गात तुम्ही टीचरला नमस्ते म्हणता, तर त्याचप्रकारे सलाम म्हणणं सुद्धा हे नमस्ते म्हणण्यासारखंच आहे। तिथे सलाम आणि नमस्तेच्या पुढे उद्गाराचक चिन्ह दिसते तुम्हाला। तर हा जो पाठ आहे तो सुधा मूर्ती यांनी लिहिलेला आहे। सुधा मूर्ती ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत, विचारवंत आहेत। त्यांची भाषणं किंवा त्यांचे विचार आपल्याला इंटरनेटवर सुद्धा ऐकायला मिळतील। नक्की त्यांचा व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल। प्रसिद्ध लेखिका वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना बकुळा गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठा पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी केला आहे। यांची इंग्लिश पुस्तकं सुद्धा अप्रतिम आहे। त्यांचे भाषा इतकी सोपी आहे ना की वाचायला खूप मजा येते। आपण बऱ्यापैकी बघतो की बरेच फाउंडेशन असतात, संस्था असतात, ज्या गरिबांना किंवा गरजू लोकांना मदत करतात। तर अशाच प्रकारे इथे एक संस्था आहे सुधा मूर्ती यांची, की जी गरीब लोकांना किंवा गरजू लोकांना मदत करते। आणि इथे एक शेख मोहम्मद नावाचा एक गुणी माणूस आहे की जो आपला व्यवसाय करतोय छोटे खाणी, आणि त्याची बहीण आहे जुबेदा, हिची कथा आहे। तर इथे आपल्याला दिसतं अगदी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान आहे, आणि मग तो दुकानामध्ये वह्या पुस्तकं विकतोय, आणि मग त्याच्याकडनं हे लोक किरकोळ मोठ्या प्रमाणात वह्या घ्यायचे आणि झोपडपट्टीतल्या मुलांना किंवा गरीब मुलांना वाटायचे। तर एक दिवशी त्याच्या बोलण्यात त्यांना कळतं की त्याची बहीण जुबेदा आणि तिची मुलगी तबस्सुम त्याच्या घरी राहतात। तर ते का राहतायत, कशासाठी राहतायत, तिनं विचारल्यावर तो सांगतो की ती आमच्याकडे राहते आणि माझी बायको आणि ती शिलाई करून गुजराण करतो, आम्ही भाड्याच्या घरात राहतो, पण आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत। तर त्यांना फार कौतुक वाटतं की समाधान हा शब्द इतका विरळ झालाय किंवा ऐकायला इतका दुर्मिळ झालाय, की भाड्याच्या घरात राहतोय, गरीब परिस्थितीनं बहिणीला बघतोय, मुलीला बघतोय, बायकोला बघतोय, आणि सगळी समाधानी आहे। मग पुढे एक दिवस असंच गेल्यानंतर तो म्हणतो की मला एक दिवस ऍडव्हान्स चेक द्या। तर कारण इतर वेळी तो कसं असायचं की पैसे तयार व्हायचे, चेक व्हायचा, आणि मग हे लोक सांगायचं तेव्हा तो पैसे घेऊन जायचं। पण मग तो म्हणतो की मला ऍडव्हान्स चेक द्या, आणि मग तिला फार आश्चर्य वाटतं की काय झालं नेमकं। तर मग तो सांगतो की माझ्या बहिणीला कॅन्सर झालाय आणि मग मला पैसे हवेत अर्जंट। तर मग ती विचारते, सुधा मूर्ती विचारतात की तू पैशाची व्यवस्था काय केली आहेस ऑपरेशन करायचं म्हटलं, तर म्हणतो काय नाही, माझ्या बायकोच्या बहिणीचे दागिने मोडून मी पैसे उभे केलेत। मग त्या विचारतात अरे बा तू माझ्याकडे का नाही मदत मागितली, तर ते म्हणतात, शेख मोहम्मद म्हणतोय की माझ्यापेक्षा गरजू लोकांना जास्त याचा उपयोग होऊ दे, मी इतके तरी पैशांची व्यवस्था करू शकतोय। तर त्याचाही विचार बघून त्यांना फार आश्चर्य वाटतं, कारण आपल्याच मुलांना अनाथ सांगून त्यांच्यासाठी डोनेशन उकळणारी सुद्धा लोक त्यांनी पाहिली आहेत, किंवा स्वतःची हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये ठेवून इतर लोकांसाठी मदत मागणारे त्यांनी लोक पाहिली आहेत। त्यामुळे त्यांना कळतं इतक्या वर्षात नाही खरी गरज कोणाला लागती आणि कोणाला नाही ते। पण त्याचं इतकं मोठं मन बघून ते स्वतःच त्याला म्हणतात की कागदपत्र आण, मी मदत करते, आणि मग त्या 50,000 रुपयांची मदत करतात। परत पुढे 2 आठवडे जातात, काही कॉन्टॅक्ट होत नाही, आणि मग एक दिवशी तो त्यांना दिसतो काउंटरच्या जवळ। तर त्या विचारतात काही अपॉइंटमेंट घेतली होती का, आणि त्याच्यासोबत एक छोटी मुलगी असते, तिचं नाव असं तबस्सुम। तर तो मग सांगतो की नाही, जुबेदा गेली, 2 आठवडे झाले, जुबेदा वाचू शकली नाही, पण तिने हे 3,000 रुपये पाठवलेत। तर तिला इतकं कसतरी होतं, कसले 3,000, तर ते म्हणते जेव्हा 47,000 रुपये खर्च झाले तेव्हा जुबेदा म्हणाले आता काही मी वाचू शकत नाही, तर माझ्यावर हे 3,000 आणखीन खर्च करण्यापेक्षा ते गरजू व्यक्तीला होतील, आणि मॅडमला ते पैसे परत देऊन टाके। ऐकल्यावरती लेखिका म्हणजे सुधा मूर्ती यांच्या डोळ्यावर अश्रू गळागळा त्यांच्या गालावरून व्हायला लागतात, आणि तो म्हणतो की त्या जुबेदाला तुम्हाला सलाम करायचा होता पण तिची इच्छा अपूर्ण राहिली। तर इतका एक दुसऱ्याविषयीची कळकळ, दुसऱ्याविषयीचा विचार बघून त्यांना फार भरून आलेलं। आणि मग त्याच वेळेस तो तबस्सुम सांगतो की तू सलाम कर, आणि मग ती सलाम करताना तर त्या 3,000 परत देतात, म्हणतात ही तबस्सुमसाठी आहे, ती तबस्सुमसाठीच तसेच ठेव। आणि मग ते म्हणतात की तुझ्या आईसारखी, तिच्या आईसारखीच तिचंही मन मोठं होऊ दे। आणि त्या शेवटी खूप महत्वाचं वाक्य सांगतात की आपली भूमी किंवा आपला देश हा श्रीमंत काय आहे, कारण सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी त्याच्या पोटात नाहीये, तर जुबेदासारख्या लोकांमुळे आपल्या देशाचं ऐश्वर वाढलेलं आहे।
ते दुसऱ्याचा विचार करतात. तबस्सुमला काहीच कळत नव्हतं आणि शेख मोहम्मदला पण इतकं काही समजत नव्हतं. पण इतकी खूप छान कथा त्यांनी दिलेली आहे, त्यांना आपल्याला एक दिसतं की आपण एकमेकांचा विचार करणं, दुसऱ्यांचा विचार करणं हे जास्ती गरजेचं आहे. तर कथा खूप छान आहे, मला तर खूप आवडली आहे. सलाम नमस्ते आणि त्याचं शीर्षक पण त्याला अतिशय समर्पक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आपण याचा स्वाध्याय सोडूयात.